त्यांच्या या आकस्मित जाण्याने खरंच खूप धक्का बसला. स्वतंत्र अशी शैली असलेला कवी गीतकार आज आपल्यातून निघून गेलेला आहे. लहान लहान खेड्यातले कवी साहित्यिक जेव्हा त्यांना निमंत्रित करायचे ते छोट्या छोट्या खेड्यात सुद्धा जात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी कधीच स्वीकारले नाही. नादो महानोर हे गेले अनेक वर्ष माझे मित्र होते. त्यांच्या या आकस्मित जाण्याने खरंच खूप धक्का बसला. मराठवाड्यातील बोलीभाषेतील अनेक शब्द ही मराठी साहित्यात त्यांनी दिलेली एक अनमोल देणगी आहे. स्वतंत्र अशी शैली असलेला कवी गीतकार आज आपल्यातून निघून गेलेला आहे. जामखेड येथे झालेल्या कवी संमेलनात श्री संत नामदेव पुरस्कार देऊन आम्ही त्यांना सन्मानित केलं होतं. लहान लहान खेड्यातले कवी साहित्यिक जेव्हा त्यांना निमंत्रित करायचे ते छोट्या छोट्या खेड्यात सुद्धा जात लहान लहान साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होत. परंतु अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी कधीच स्वीकारले नाही. असा हा एक मातीशी रममान झालेला निसर्गाशी रममान झालेला कवी आज आपल्यातून निघून गेलेला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.